हे बघा मित्रांनो, इथं दोन प्रकारचे ढग दिसत आहेत. एक जे समोर जे सफेद ढग दिसत आहेत ते नॉर्मल ढग असतात, आणि हे जे समोर जवळ जे आपल्याला दिसत आहेत ते पावसाचे ढग आहेत. सफेद ढगातून पाऊस पडत नाही, आणि हे जे पावसाचे बाष्पाचे ढग बनलेले आहेत याच्यातून आपल्याकडे जो पाऊस पडतो तो पडतो. सफेद ढग हे 12 महिने असे वरती आकाशात आलं की वरून आपल्याला दिसत असतात, आणि हे खाली इथं आपल्याला जमीन दिसते, आणि हे मध्ये मध्ये असे हे पावसाचे ढग आहेत. असे दोन प्रकारचे ढग असतात, ते कापसासारखे दिसतात. ते कशाचे ढग असतात मला असं वाटतं धुराचे वगैरे ढग असतील, आणि त्याच्यामधून विमान गेलं तरी फक्त सफेद 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 दिसत असतं. पण बाष्पाच्या ढगातून जेव्हा विमान जातं तेव्हा त्याला थोडेसे असे धक्के लागतात, असे झटके लागतात थोडेसे, आणि मग त्यातून ते निघतं. म्हणून पावसाळ्यात कधी कधी फ्लाईट जे डिले होतात ते पावसाच्या ढगांमुळे डिले होतात. सफेद ढगांमध्ये जा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही. तुम्हाला नक्कीच चांगली वाटली असेल तर कमेंट करा आणि लाईक करा.